नमस्कार विद्यार्थी मित्र हो, मॅथ्स क्लासरूम मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत। मी डी जे वाघ, श्री वसंतराव जयवंतराव देशमुख हायस्कूल कोल्हापूर। आज आपण 8th मॅथ्स मधील 13th चॅप्टर कॉन्ग्रन्स ऑफ ट्रायंगल्स कंटिन्यू करीत आहोत। आजच्या या व्हिडिओमध्ये प्रॅक्टिस सेट 13.2 ज्या अंतर्गत कॉन्ग्रन्स ऑफ ट्रायंगलच्या टेस्ट कशा पद्धतीने वापरल्या जातात, शिवाय ट्रायंगलचे रिमेनिंग कॉन्ग्रन पार्ट कोणते याविषयी अधिक माहिती जाणून घेऊ। सो लेट्स गेट स्टार्टेड। ओके स्टुडंट्स, यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण कॉन्ग्रन्स ऑफ ट्रायंगलच्या ज्या काही टेस्ट पाहिलेल्या आहेत त्या थोड्याशा पुन्हा एकदा रिकॉल करून घेऊया। फर्स्ट टेस्ट कोणती आहे पहा, टू साइड्स अँड द इन्क्लुडेड अँगल, दॅट इज मीन्स SAS टेस्ट। इफ टू साइड्स ऑफ एनी ट्रायंगल अँड द अँगल इन्क्लुडेड बाय देम आर कॉन्ग्रन टू टू करस्पॉन्डिंग साइड्स अँड द अँगल इन्क्लुडेड बाय देम इन द अनदर ट्रायंगल, देन दीज टू ट्रायंगल्स आर कॉन्ग्रन बाय SAS टेस्ट। म्हणजेच या ट्रायंगल मध्ये जर साइड ए बी ही साइड एल एम ला कॉन्ग्रंट असेल, साइड बी सी ही साइड एम एन ला कॉन्ग्रंट असेल आणि त्यांनी इन्क्लूड केलेला अँगल बी आणि अँगल एम एकमेकांना कॉन्ग्रंट असतील, तर आपण म्हणू शकतो ट्रायंगल ए बी सी कॉन्ग्रन ट्रायंगल एल एम एन बाय SAS टेस्ट, म्हणजेच साइड अँगल साइड टेस्ट म्हणतो आपण त्याला। जर एका ट्रायंगलच्या तिन्ही बाजू दुसऱ्या ट्रायंगलच्या तिन्ही करस्पॉन्डिंग साइड्स ना म्हणजे संगत बाजूंना जर एकरूप असतील तरी सुद्धा ते ट्रायंगल कॉन्ग्रंट असतात, ज्याला आपण SSS टेस्ट असं म्हणतो। दॅट इज मीन थ्री करस्पॉन्डिंग साइड्स, इफ थ्री साइड्स ऑफ एनी वन ट्रायंगल्स आर कॉन्ग्रंट टू थ्री करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ अनदर ट्रायंगल, देन दीज टू ट्रायंगल्स आर कॉन्ग्रंट बाय SSS टेस्ट। दॅट इज मीन्स इफ साइड PQ कॉन्ग्रंट टू साइड XY, साइड QR कॉन्ग्रंट टू साइड YZ, side PR congruent to side XZ, then we say that triangle PQR congruent to triangle XYZ because of the SSS test. ज्या पद्धतीने दोन बाजू आणि त्यांनी इन्क्लूड केलेली एक अँगल त्यामध्ये पाहिला, त्याबरोबर अपोजिट जर दोन अँगल असतील आणि त्यांनी इन्क्लूड केलेली साईड असेल तर ती जी टेस्ट असते त्याला आपण ASA टेस्ट असं म्हणतो। म्हणजे पुढची टेस्ट कोणती होती पहा, ASA टेस्ट, दॅट इज मीन्स टू अँगल्स अँड देअर इन्क्लुडेड साईड। That is means if angle X congruent angle D, angle Z congruent angle F and this side XZ which is included by angle X and Z is congruent to side DF which is included by angle D and angle F. That is means if two angles and the side included by them are congruent to two corresponding angles and the side included by them, then those triangles are congruent by ASA test. जर ही इन्क्लूड केलेली साईड न घेता दुसरी वेगळी साईड असेल तर त्याला आपण AAS किंवा SAA टेस्ट असं म्हणतो। म्हणजेच पहा, ही PQ कॉन्ग्रंट XY यामध्ये ही जी PQ साईड आहे त्यामध्ये Q आणि P हे अँगल कॉन्ग्रंट सांगितलेले नाही आहेत, तर कॉन्ग्रंट अँगल कोणते आहेत पहा, अँगल Q कॉन्ग्रंट अँगल Y, अँगल R कॉन्ग्रंट अँगल Z, या दोन अँगलनी इन्क्लूड केलेली साईड QR आहे, या दोघांनी इन्क्लूड केलेली साईड ZY आहे ती कॉन्ग्रंट आम्हाला सांगितली नाही, त्याच्याऐवजी वेगळी साईड सांगितलेली आहे, अशा वेळी त्याला आपण साईड अँगल अँगल किंवा अँगल अँगल साईड, दॅट इज मीन्स AAS ऑर SAA टेस्ट असं म्हणतो। याच पद्धतीने आपण एक लास्ट टेस्ट पाहिली ज्याला आपण हायपोटेनियस साईड टेस्ट म्हटलं, ती राईट अँगल ट्रायंगल मध्ये वापरतो। ट्रायंगल जर राईट अँगल ट्रायंगल असेल तर त्यामध्ये 90 अपोजिट जी साईड असते ज्याला आपण हायपोटेनियस म्हणतो। Hypotenuse of one right angle triangle is congruent to hypotenuse of another right angle triangle, and also if one side is also congruent then those triangles are congruent by hypotenuse side test. That is means if AC hypotenuse AC congruent to hypotenuse LN, side AB congruent to side LM, then we say that triangle ABC and triangle LMN are congruent by hypotenuse side test. म्हणजेच ट्रायंगल कॉन्ग्रन दाखवत असताना किमान तीन घटक आवश्यक असतात, दॅट इज मीन थ्री कंपोनंट्स, थ्री साइड्स प्लस थ्री अँगल्स, आउट ऑफ सिक्स कंपोनंट्स वी नीड ओनली थ्री स्पेसिफिक कंपोनंट। म्हणजे तीन कोणतेही घटक दिले की आम्ही ट्रायंगल कॉन्ग्रन आहे असं सांगतो, आणि एकदा का ट्रायंगल कॉन्ग्रन झाले की रिमेनिंग पार्ट आपोआप कॉन्ग्रन होतात। याचा अर्थ इथं आपल्याला साईड बी सी आणि साईड एम एन याविषयी काही सांगितलेलं नाहीये, मात्र जर हे ट्रायंगल कॉन्ग्रन होत असतील
तर आपण असं म्हणू शकतो साइड बी सी कॉन्ग्रंट टू साइड एम एन बिकॉज ऑफ दीज आर द रिमेनिंग साइड ऑफ द कॉन्ग्रंट ट्रायंगल्स. सेम वे आपण म्हणू शकतो अँगल ए हा कॉन्ग्रंट होईल अँगल एल ला जर हे ट्रायंगल कॉन्ग्रंट असतील. ऑल्सो आपण असं म्हणू शकतोय अँगल सी हा कॉन्ग्रंट होतो अँगल एन ला. म्हणजे एक गोष्ट तुमच्या लक्षात येते का, पहा ट्रायंगल कॉन्ग्रंट दाखवण्यासाठी आम्हाला किमान तीन घटकांची आवश्यकता असते आणि एकदा का ट्रायंगल कॉन्ग्रंट झाले की उरलेले जे तीन घटक आहेत ते सुद्धा कॉन्ग्रंट असतात ते आपल्याला सांगता आले पाहिजे. त्यावर आधारित आपल्या प्रॅक्टिस सेटमध्ये क्वेश्चन कसे आहेत पहा. फर्स्ट क्वेश्चन काय पहा, इन इच पेअर ऑफ ट्रायंगल्स गिव्हन बिलो पार्ट शोन बाय आयडेंटिकल मार्क्स आर कॉन्ग्रंट, स्टेट द टेस्ट अँड वन टू वन करस्पॉन्डन्स ऑफ व्हर्टिसेस बाय विच ट्रायंगल्स इन इच पेअर आर कॉन्ग्रंट अँड द रिमेनिंग कॉन्ग्रंट पार्ट्स. आपल्याला ह्या पेअर मध्ये जे ट्रायंगल दिसतात त्यामध्ये आयडेंटिकल मार्क्सनी दाखवलेले पार्ट जे आहेत ते कॉन्ग्रंट आहेत. याच्या आधारे आम्हाला सांगितलेलं आहे स्टेट द टेस्ट म्हणजे कोणत्या टेस्टनुसार ते ट्रायंगल कॉन्ग्रंट आहे ती टेस्ट लिहायची आहे. ऑल्सो वन टू वन करस्पॉन्डन्स ऑफ द व्हर्टिसेस, त्यांच्या व्हर्टिसेस मधला वन टू वन करस्पॉन्डन्स लिहायचा आहे. अँड ऑल्सो रिमेनिंग कॉन्ग्रंट पार्ट्स म्हणजे ते ट्रायंगल कॉन्ग्रंट झाल्यानंतर उरलेले जे पार्ट्स आहेत ते सुद्धा आपल्याला इथे लिहायचे आहेत. आपण जर फर्स्ट फिगर ऑब्झर्व केली तर लक्षात येईल की इथं हा जो साईड एम एस आहे आणि ही जी साईड बी टी आहे ही आयडेंटिकल मार्कने कॉन्ग्रंट दाखवलेली आहे. त्याचप्रमाणे अँगल एस आणि अँगल बी हा कॉन्ग्रंट दाखवलाय म्हणजे आम्ही म्हणू शकतोय साईड एम एस कॉन्ग्रंट साईड टी बी वन टू वन करस्पॉन्डन्स खूप महत्वाचा आहे. इथं नाईन्टीचा अँगल एस आहे, इथं साईडचं नाव घेत असताना एम एस घेतलं म्हणजे एसचं नाव दोन नंबरला घेतलं मी, मग या साईडचं नाव घेत असताना बी टी साईड न म्हणता आपण टी बी साईड म्हणण्याची सवय लावायची कारण ट्रायंगलचं नाव घेत असताना त्या करस्पॉन्डन्स नुसार आपण घेणं खूप अपेक्षित असतं. दॅट इज मीन्स साईड एम एस कॉन्ग्रंट साईड टी बी, अँगल एस कॉन्ग्रंट अँगल बी म्हणजे दोन आम्हाला पेअर्स कॉन्ग्रंट दिलेले आहेत, थर्ड पेअर दिलेली नाहीये. फिगर ऑब्झर्व केल्यानंतर आपल्या लक्षात येतं की साईड एम टी ही दोन्ही ट्रायंगल मध्ये कॉमन साईड आहे. दॅट इज मीन्स साईड एम टी कॉन्ग्रंट साईड एम टी म्हणजेच हे दोन ट्रायंगल कॉन्ग्रंट होतात. कोणत्या टेस्टनुसार, नाईन्टीच्या अपोजिट साईड जी आहे ज्याला आपण हायपोटेनियस म्हणतो आणि ही आहे एक साईड म्हणजेच हायपोटेनियस साईड टेस्टनुसार हे ट्रायंगल कॉन्ग्रंट होतील. म्हणून आपल्याला सुरुवातीला विचारलेलं होतं स्टेट द टेस्ट म्हणजे याची टेस्ट लिहित असताना आपण म्हणूया बाय हायपोटेनियस साईड टेस्ट, त्या टेस्टनुसार हे दोन ट्रायंगल कॉन्ग्रंट होतील. दॅट इज मीन्स ट्रायंगल एम एस टी हा कॉन्ग्रंट होईल. एम एस टी नाव घेतल्यानंतर आपण टी बी एम या पद्धतीने घेऊ शकतो ट्रायंगल टी बी एम कारण हा वन टू वन करस्पॉन्डन्स खूप महत्वाचा आहे. म्हणजे एम चा करस्पॉन्डन्स हा टी ला आला, एस चा करस्पॉन्डन्स हा बी ला आला आणि टी चा करस्पॉन्डन्स हा एम ला आला. हा जर आपण लिहू शकतो वन टू वन करस्पॉन्डन्स जो आहे दॅट इज मीन्स एम एस टी वन टू वन करस्पॉन्डन्स टी बी एम. याचा अर्थ असा होतो की पहिल्या ट्रायंगल मधला एम व्हर्टेक्स आणि सेकंड ट्रायंगल मधला टी व्हर्टेक्स यांचा वन टू वन करस्पॉन्डन्स आहे. याच पद्धतीने उरलेले हे दोन पॉइंट आहेत, परंतु आपल्याला त्याच्या पुढे जाऊन असं विचारलेलं आहे अँड ऑल्सो राईट द रिमेनिंग कॉन्ग्रंट पार्ट्स. हे तीन पार्ट इथे झाले, मग उरलेले पार्ट सुद्धा आपण लिहायचे. उरलेले पार्ट म्हणजे कोणते, पहिल्या ट्रायंगल मध्ये ही जी साईड एस टी आहे ती सेकंड ट्रायंगल मध्ये या साईड बी एम ला कॉन्ग्रंट असेल. म्हणून आपण इथे लिहू शकतोय रिमेनिंग कॉन्ग्रंट पार्ट्स रिमेनिंग पार्ट्स तीन असणार आहेत. त्यामध्ये पहिली आता ही पेअर लिहितोय साईड एस टी विच इज कॉन्ग्रंट, एस टी ही कॉन्ग्रंट असेल बी एम ला, त्याला इथं आपण म्हणू साईड बी एम ला कॉन्ग्रंट आहे. म्हणजे साईडच्या ह्या दोन पेअर दिलेल्या होत्या, तिसरी पेअर आली, अँगलची एक दिलेली आहे म्हणजे उरलेल्या दोन येतात. या अँगल एम ला हा अँगल टी कॉन्ग्रंट असेल. म्हणजेच फर्स्ट अँगल मध्ये आपण बोलत असताना आपण असं म्हणू शकतो अँगल एस एम टी हा जो अँगल आहे तो कॉन्ग्रंट असणार. अँगल एस एम टी या करस्पॉन्डन्स न गेलेला आहे, एस एम टी याचा अर्थ बी टी एम हा अँगल त्याला कॉन्ग्रंट असेल म्हणजेच अँगल बी टी एम. आणि याच पद्धतीने तिसरी पेअर सांगत असताना आपण हा फर्स्ट अँगल मधला हा अँगल टी जो सेकंड ट्रायंगल मध्ये अँगल एम ला कॉन्ग्रंट असेल, म्हणजे हा जो अँगल आहे ज्याला आम्ही एस टी एम असं म्हणू आणि या अँगलला बी एम टी असं म्हणू,
म्हणजे एस टी एम ला बी एम टी अँगल कॉन्ग्रंट होतो. देअरफॉर अँगल एस टी एम कॉन्ग्रंट अँगल बी एम टी, या पद्धतीने आपण रिमेनिंग कॉन्ग्रंट पार्ट कोणते आहेत ते लिहू शकतो. याच पद्धतीने नेक्स्ट क्वेश्चन कसं आहे पहा. इथं आपल्याला हे जे ट्रायंगल दिलेले आहे ज्यामध्ये हा ट्रायंगल पी क्यू आर आणि हा ट्रायंगल आर एस टी असे हे दोन ट्रायंगल दिलेले आहेत. साईड पी आर जी कॉन्ग्रंट सांगितलेली आहे ती साईड टी आर ला आहे, याचा अर्थ पी चा वन टू वन करस्पॉन्डन्स हा टी ला येतो. सेम वे साईड क्यू आर कॉन्ग्रंट टू साईड एस आर मीन्स क्यू चा वन टू वन करस्पॉन्डन्स एस ला येतो आणि आर चा वन टू वन करस्पॉन्डन्स हा आर लाच आहे. म्हणजे आम्ही इथे जेव्हा म्हणू शकतोय की हा जो ट्रायंगल पी आर क्यू म्हणू आपण पहिल्या ट्रायंगलचं नाव घेत असताना पी चा करस्पॉन्डन्स टी ला आहे म्हणून सेकंड ट्रायंगलचं नाव घेत असताना टी ने सुरुवात करू, आर आहे असाच मध्ये घेऊ, त्याला टी आर एस असं म्हणू. म्हणजे हे ट्रायंगल या पद्धतीनुसार कॉन्ग्रंट होतील. मात्र ट्रायंगल केव्हा कॉन्ग्रंट होतात, किमान तीन पार्ट झाले तर आम्हाला दोन कॉन्ग्रंट फक्त पार्ट पेअर दिलेले आहेत. तिसरी पेअर आपण नेहमीप्रमाणे हिडन जी आहे ती फाइंड आउट करायची आहे. हा अँगल जो पी आर क्यू आहे तो कॉन्ग्रंट असेल अँगल टी आर एस ला, कारण हे वर्टिकली अपोजिट अँगल्स आहेत. मग आता हे अँगल कॉन्ग्रंट झाले म्हणजे साईड अँगल साईड या टेस्टनुसार ट्रायंगल कॉन्ग्रंट होतात. आपण ट्रायंगल ऑलरेडी कॉन्ग्रंट लिहिलेले आहेत कारण आपल्याला माहित आहे सगळेच ट्रायंगल कॉन्ग्रंट आहेत. आपण इथं टेस्ट लिहित असताना आपण असंही लिहू शकतो की जी कॉन्ग्रन्सीची टेस्ट आहे ती म्हणजे साईड अँगल साईड या टेस्टनुसार हे ट्रायंगल कॉन्ग्रंट आहेत असं आपण म्हणू शकतो. शिवाय वन टू वन करस्पॉन्डन्स जो आहे तो लिहित असताना आपण कशा पद्धतीने लिहायला हवा पहा. पी आर क्यू म्हणजे पी आर क्यू हा व्हर्टायसेस मधला वन टू वन करस्पॉन्डन्स असतो, त्यामुळे इथे ट्रायंगलचं साईन द्यायचं नाही. पी चा करस्पॉन्डन्स हा टी ला आहे, आर चा आर लाच आहे आणि क्यू चा एस ला आहे, म्हणजेच पी आर क्यू वन टू वन करस्पॉन्डन्स टी आर एस आहे असं आपण म्हणू शकतो. हे ट्रायंगल कोणत्या टेस्टनुसार कॉन्ग्रंट आहेत, त्याच्या व्हर्टायसेस मधला वन टू वन करस्पॉन्डन्स कोणता, या दोन गोष्टी सुरुवातीला लिहिल्या. फायनली आपल्याला असं विचारलंय रिमेनिंग कॉन्ग्रंट पार्ट कोणते. आपण म्हणू शकतोय नाउ रिमेनिंग कॉन्ग्रंट पार्ट ट्रायंगल कॉन्ग्रंट झाल्यानंतर जे उरलेले पार्ट असतात अशा त्या तीन पेअर असतात, त्या तीन पेअर सुद्धा आपल्याला लिहिता आल्या पाहिजेत. तर तीन पेअर म्हणजे कोणत्या, ऑलरेडी दोन साईडच्या पेअर दिलेल्या आहेत, मग राहिलेली साईडची पेअर कोणती, ही साईड पी क्यू जी आहे ती साईड एस टी ला कॉन्ग्रंट असेल. म्हणून आपण इथं म्हणू शकतो साईड पी क्यू विच इज कॉन्ग्रंट टू साईड, आता पी क्यू म्हटल्यानंतर आपण एस टी म्हणायच्या ऐवजी टी एस म्हणूया कारण पी चा वन टू वन करस्पॉन्डन्स टी ला आहे, म्हणजे साईड याला आपण टी एस म्हणू. सेम वे अँगल पी चा वन टू वन करस्पॉन्डन्स हा अँगल टी ला असेल, म्हणजे आपण म्हणूया इथं अँगल पी विच इज कॉन्ग्रंट टू अँगल टी, आणि क्यू जो अँगल आहे तो अँगल एस ला कॉन्ग्रंट असेल, म्हणजेच अँगल क्यू विच इज कॉन्ग्रंट टू अँगल एस. हे अँगल फक्त सिंगल आहेत म्हणून एक अक्षरी आपण इथं नावं दिलेली आहेत. जर आकृती मिक्स असती, समजा इथला अँगल असेल, तर आपण याला अँगल पी आर क्यू किंवा अँगल टी आर एस या पद्धतीने सांगतो. सेम वे नेक्स्ट फिगर काय पहा. ट्रायंगल डी सी एच आणि हा जो ट्रायंगल डी सी एफ दिसतो, ज्यामध्ये आयडेंटिकल मार्क्स नुसार अँगल एच कॉन्ग्रंट अँगल एफ, अँगल डी सी एच कॉन्ग्रंट अँगल डी सी एफ, म्हणजे दोन कॉन्ग्रंट अँगलच्या पेअर्स दिलेले आहेत. फिगर ऑब्झर्व केल्यानंतर लक्षात येईल साईड डी सी ही कॉमन साईड आहे, म्हणजेच साईड डी सी कॉन्ग्रंट साईड डी सी असं आपण म्हणू शकतो. म्हणजेच हे दोन ट्रायंगल जे आहेत ते साईड अँगल अँगल या टेस्टनुसार कॉन्ग्रंट आहेत. इथं आपण ए एस ए टेस्ट म्हणणार नाही, जर एच सी आणि सी एफ या साईड कॉन्ग्रंट दिले असत्या तर आपण ए एस ए टेस्ट वापरली असती. इथं आपण साईड अँगल अँगल अथवा अँगल अँगल साईड अशी टेस्ट वापरतो, ज्याला आपण एस ए ए किंवा ए एस अशी टेस्ट म्हणतोय. मात्र याचा वन टू वन करस्पॉन्डन्स घेत असताना डी चा करस्पॉन्डन्स डी लाच आहे, सी चा सी ला आहे, फक्त एच चा वन टू वन करस्पॉन्डन्स हा एफ ला आहे. दॅट इज मीन्स इथं आपण डायरेक्ट लिहूया हियर फर्स्ट ट्रायंगल जो आहे तो डी सी एच जो कॉन्ग्रंट आहे सेकंड ट्रायंगल डी सी एफ. त्याची टेस्ट लिहित असताना आपण डायरेक्ट बाय म्हणूया बाय साईड अँगल अँगल टेस्ट. म्हणजे हे ट्रायंगल एस ए टेस्ट नुसार कॉन्ग्रंट होतात आणि याचा जो वन टू वन करस्पॉन्डन्स आहे अँड
the one-to-one correspondence between the vertices आज असेल तो काय असणार आहे डी चा डी ला सी चा सी ला आणि एच चा एफ ला असणार दॅट इज मीन्स डी सी एच वन टू वन करस्पॉन्डन्स डी सी एफ या पद्धतीने तो करस्पॉन्डन्स असेल किंवा आम्हाला याचे रिमेनिंग कॉन्ग्रंट पार्ट्स लिहायचे आहेत म्हणून आपण रिमेनिंग कॉन्ग्रंट पार्ट्स लिहूया याचे रिमेनिंग कॉन्ग्रंट पार्ट्स कोणते तर पहा ही जी साईड डीएच आहे जी कॉन्ग्रंट असेल साईड डीएफ ला जी दिलेली नव्हती म्हणून आपण ही फर्स्ट पेयर लिहूया साईड डीएच विच इज कॉन्ग्रंट टू साईड डीएफ सेम वे साईड एच सी जी आहे ती कॉन्ग्रंट असेल साईड एफ सी ला म्हणजे एक साईड दिली असल्यामुळं किंवा कॉमन असल्यामुळं उरलेल्या साईडच्या दोन पेयर आपल्याला मिळाल्या साईड एच सी कॉन्ग्रंट टू साईड एफ सी जर मी साईड सी एच म्हटलं असतं तर दुसऱ्या साईडचं नाव घेत असताना सी एफ असं द्यायचं सेम वे हे दोन अँगल एकमेकांना कॉन्ग्रंट होतील म्हणजेच हा अँगल एच डी सी जो कॉन्ग्रंट असेल एफ डी सी या अँगलला म्हणजे ही अँगलची थर्ड पेअर झाली दोन अँगलचे पेअर त्यांनी दिलेले आहेत फायनल पेअर जी असेल ती अँगल एच डी सी विच इज कॉन्ग्रंट टू अँगल एफ डी सी म्हणजेच या प्रकारे आपण ट्रायंगल कोणत्या टेस्टनुसार कॉन्ग्रंट होतात त्यांच्या व्हर्टायसेस मधला वन टू वन करस्पॉन्डन्स कोणता आणि त्याचे रिमेनिंग कॉन्ग्रंट पार्ट कोणते हे पाहिलेले त्यापेक्षा थोडा वेगळा क्वेश्चन पहा इन द एडजॉइनिंग फिगर सेगमेंट एडी कॉन्ग्रंट सेगमेंट ईसी विच ऍडिशनल इन्फॉर्मेशन इज नीडेड टू शो दॅट ट्रायंगल एबीडी अँड ट्रायंगल एबीसी विल बी कॉन्ग्रंट बाय ए एस टेस्ट तेच अँगल अँगल साईड टेस्ट आपल्याला हा जो ट्रायंगल एबीडी आणि हा ट्रायंगल एबीसी सांगितलेला आहे ज्यामध्ये साईड एडी आणि साईड ईसी ह्या कॉन्ग्रंट सांगितलेल्या आहेत साईडची एकच पेअर आपल्याला इथं दिलेली आहे फिगर ऑब्झर्व केल्यानंतर आपण असं म्हणू शकतो अँगल एबीडी आणि अँगल ईबीसी हे एकमेकांना कॉन्ग्रंट होतील बिकॉज दीज आर व्हर्टिकली अपोजिट अँगल्स परंतु ट्रायंगल कॉन्ग्रंट होत असताना किंवा दाखवत असताना आपल्याला किमान तीन पेअरची आवश्यकता असते साईडची एक पेअर माहित आहे अँगलची एक पेअर माहित आहे तर तिसरी पेअर लिहित असताना आपण अशा पद्धतीने लिहायची आहे दॅट मीन्स वी हॅव टू give additional information such that these triangles are congruent by angle-angle side test. ते या टेस्टनुसार कॉन्ग्रंट होण्यासाठी तिसरी पेअर कोणती द्यायची साईडची एक माहित आहे अँगलची एक माहित आहे म्हणजे अजून अँगलची एक पेअर आपण सांगायला हवी जेणेकरून हे ट्रायंगल ए एस टेस्टनुसार कॉन्ग्रंट होतील आता इथं अँगलच्या दोन पेअर आहेत अँगल ए डी ई सी चार अँगल पैकी दोन पेअर तयार होतात त्यातली कोणती पेअर द्यायची हे लक्षात येण्यासाठी ही आकृती मी दोन वेळेला घेतलेली आहे पहा समजा आपण पहिला ऑप्शनचा विचार करू जर आपण अँगल ए या अँगलचा विचार केला तर ए चा वन टू वन करस्पॉन्डन्स आपण ई ला सांगत असताना अँगल ए हा ई ला कॉन्ग्रंट आहे असं सांगितलं तर आपण म्हणू शकतो अँगल ए कॉन्ग्रंट अँगल ई अँगल एबीडी कॉन्ग्रंट अँगल ईबीसी साईड एडी कॉन्ग्रंट साईड ईसी म्हणजेच ट्रायंगल एबीडी हा कॉन्ग्रंट होईल ट्रायंगल ईबीसी ला बिकॉज ऑफ अँगल अँगल साईड टेस्ट म्हणजे अँगल ए ला अँगल ई जर कॉन्ग्रंट दाखवला तरी सुद्धा हे ट्रायंगल ए टेस्ट ए एस टेस्ट नुसार कॉन्ग्रंट होतात जर आपण ए अँगल घ्यायच्याऐवजी जर डी अँगल घेतला असता तर डी हा लास्ट व्हर्टेक्स आहे इथला लास्ट व्हर्टेक्स सी आहे म्हणजे डी ला कॉन्ग्रंट जर आपण सी अँगल दाखवला तरी सुद्धा ही फिगर ऑब्झर्व केल्यानंतर आपल्या लक्षात येईल अँगल अँगल साईड टेस्टनुसार हे ट्रायंगल कॉन्ग्रंट होतात म्हणजे आम्हाला जी ऍडिशनल इन्फॉर्मेशन द्यायची आहे त्यामध्ये आपण अँगल ए ला ई कॉन्ग्रंट दिला तरी चालेल अथवा अँगल डी ला सी कॉन्ग्रंट दिला तरी चालेल या दोन्ही प्रकारानुसार आपण असं म्हणू शकतो की हे जे दोन ट्रायंगल आहेत ते अँगल अँगल साईड टेस्टनुसार कॉन्ग्रंट होतात दॅट इज मीन्स इथं म्हणूया इफ अँगल ए इज कॉन्ग्रंट टू अँगल ई ही इन्फॉर्मेशन दिली तरी चालेल और म्हणूया अँगल डी जो आहे तो कॉन्ग्रंट दिला अँगल सी ला तरी सुद्धा हे ट्रायंगल जे होतात ते ए एस टेस्ट नुसार कॉन्ग्रंट होतील मात्र यामध्ये हा वन टू वन करस्पॉन्डन्स खूप महत्वाचा आहे तर अशा प्रकारे या व्हिडिओमध्ये आपण कॉन्ग्रंट्स ऑफ ट्रायंगलच्या वेगवेगळ्या टेस्टचा वापर कोणत्या पद्धतीने केला जातो
शिवाय ट्रायंगल कॉन्ग्रुएंट असतील तर त्याचे रिमेनिंग कॉन्ग्रुएंट पार्ट्स कोणते याविषयी माहिती जाणून घेतली. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, इयत्ता 8वीच्या जास्तीत जास्त विद्यार्थ्यांच्यापर्यंत शेअर करा, आणि चॅनल सबस्क्राईब करायचं राहिलं असेल तर आठवणीने सबस्क्राईब करा. थँक्यू.